कोल्हापूर जिल्ह्यातील महावितरणची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक वर्गातील वीज बिलांची एकूण थकबाकी 327 कोटी रुपये असून महावितरण समोरील संभाव्य आर्थिक अरिष्ट टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी थकीत वीज बिलाचा भरणा करावा असं आवाहन महावितरणचे कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी केलं आहे. एप्रिल 2020 पासून जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल 5.5 लाख ग्राहकांनी एकाही महिन्याचं वीज बिल भरलेलं नाही. सध्या जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे महावितरणची वीज बिलांची 327 कोटी रुपये इतकी थकबाकी आहे. मार्च 2020 पासून कोरोना विषाणूचं संकट सुरू झाल्यानंतर महावितरणला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावीत अशी मागणी वीज ग्राहकातून होतीये. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. वीज बिल माफ होईल अशी अपेक्षा असल्यानं वीज ग्राहक वीज बिलाचा भरणा करताना दिसत नाहीत, त्यामुळे थकबाकीत दर महिन्याला वाढ होत असून यामुळे महावितरणच्या अर्थकारणावर परिणाम होत असल्याचं सांगत कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी ग्राहकांना वीज बिल भरण्यासंदर्भात आवाहन केलंय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महावितरणची जी ग्राहक संख्या आहे म्हणजे यामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांची संख्या 9,68,343 आहे. यापैकी आज रोजी म्हणजे डिसेंबर अखेर 5,66,000 ग्राहकांकडे 327 कोटी रुपयाची थकबाकी आहे. महावितरणतर्फे मी माझ्या सन्माननीय ग्राहकांना विनंती करतो की त्यांच्याजवळ असलेली महावितरणची थकबाकी व चालू बिले भरून महावितरणला सहकार्य करावे व महावितरणला या गर्दीतून बाहेर पडण्यासाठी मदत करावी ही कळकळीची नम्र विनंती मी करत. जिल्ह्यात 8,58,000 इतके घरगुती, 78,000 वाणिज्यिक आणि 22,854 इतके औद्योगिक ग्राहक आहेत. जिल्ह्यात 9,68,343 वीज ग्राहकांपैकी 4,20,000 ग्राहकांनी वीज बिल भरणा केलाय.